सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज या किसी भी सम्मानित नेता के खिलाफ एक लफ्ज सुनने को तैयार नहीं है। चले जाओ यहां से चंद्रकांत पाटिल साहब, आपकी जुर्रत कैसे हुई? आपने उस व्यक्ति के खिलाफ बोल दिया जिसने दुनिया भर में उस व्यक्ति का सम्मान बढ़ाया, डॉक्टर भीमराव अंबेडकर, जिन्होंने इस देश का संविधान दिया। मेरे जैसा कमजोर समाज का आदमी भी आज अपने बड़े से बड़े मालिक के खिलाफ बोलने की ताकत अगर रखता है तो डॉक्टर भीमराव अंबेडकर की वजह से रखता है। इसलिए हम कहना चाहते हैं, जिसकी जो मर्जी हो बोल देगा। कभी गांधी जी के खिलाफ गोडसे की मंदिर बनाने की बात होती है, कभी गांधी जी की फोटो बनाकर उस पर गोली चलाई जाती है, कभी निपुण शर्मा रसूलुल्लाह के खिलाफ बोल देते हैं। मैं तमाम नेताओं के सामने एक मांग करना चाहता हूं, आज एक कानून बनाओ, एक ऐसा कानून बनाओ कि कोई भी व्यक्ति, चाहे एमएलए हो, एमपी हो या सबसे बड़ी कुर्सी पर बैठा हो या आम जनता हो, अगर उसने किसी धार्मिक नेता के खिलाफ, धार्मिक किताब के खिलाफ, रसूलुल्लाह के खिलाफ, देवी देवताओं के खिलाफ, गांधी जी के खिलाफ एक लफ्ज ही बोला तो उसको टेररिज्म के कानून में बंद कर दो और उसे यूएपीए लगा दो ऐसे लोगों के ऊपर, क्योंकि देश में इसकी वजह से बहुत सारे दंगे होते जा रहे हैं। मेरा महाराष्ट्र महाराष्ट्र है। महा का मतलब क्या? महा का मतलब विशाल। ये विशाल महाराष्ट्र है। आजादी के पहले बॉम्बे प्रोविंस, इसमें गुजरात भी शामिल था, इसमें गुजरात शामिल था उस वक्त, और उसी वक्त महाराष्ट्र की जब लड़ाई लड़ी गई तो निजाम के इलाके के उर्दू भाषी इलाके भी इसमें आए। मिलीजुली तहजीब थी उस वक्त। शंकर राव चौहान साहब, नरसिम्हा राव साहब ने उर्दू जबान में पढ़ा था, हम सब एक हमारी तहजीब थी। लेकिन हमारे बहुत सारे ऐसे इलाके जो महाराष्ट्र में रहना चाहिए था, बेलगांव हो गया, इन जगहों को जो है इसको महाराष्ट्र में रहना चाहिए था, लेकिन इसे जो है महाराष्ट्र में नहीं रखा गया। मैं देख रहा हूं चाइना पे बॉर्डर का मसला चल रहा है, हमारे प्रधानमंत्री बहुत चिंतित है, उसकी बात कर रहे हैं, लेकिन हमारे महाराष्ट्र के अंदर जहां सरकार उनकी यहां भी है और कर्नाटक में भी है, वहां सुनने को तैयार नहीं है। ये ज्यादती है, ये नाइंसाफी है महाराष्ट्र के साथ। और ये नाइंसाफी उससे पूरी जाहिर हो जाती है कि जो बड़ी बड़ी कंपनियां यहां आ रही थी जिसमें एक एक लाख लोगों को नौकरी मिलने वाली थी, उन कंपनियों को उठाकर गुजरात भेज दिया गया। मेरे जैसे लाखों लोग भूखे प्यासे मुंबई महाराष्ट्र में आकर अपनी रोजी रोटी कमाते हैं और आज महाराष्ट्र के बॉर्डर का मसला हल नहीं हो रहा है, महाराष्ट्र की कंपनियां गुजरात भेजी जा रही हैं। इसलिए आओ यह संकल्प लें कि जो लोग ये कंपनियां भेजी गई हैं इसी सरकार में जो नई सरकार बनी है, और हम संकल्प लें कि अब ये लड़ाई बंद नहीं होगी। कहते हैं ये अभी तो ये अंगड़ाई है, आगे और बहुत बड़ी लड़ाई है। हाँ, मैं बधाई देना चाहता हूं, हम सब इस लड़ाई को ताकत के साथ लड़ेंगे। जब तक महापुरुषों का अपमान करने वालों को यहां से भगा नहीं दिया जाता, उन पे केसेस दर्ज नहीं हो जाते, जब तक हमारे बॉर्डर का मसला हल नहीं हो जाता, ये लड़ाई जारी रहेगी। मैं फिर से एक बार महाविकास अबाली के तमाम नेताओं को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं, बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी चे सन्माननीय उदय नारकर सर आले आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगतो, मोर्चाचं पाठीमागचं टोक पायाची धाडस करू नका, ते त्यांना बघू दे। आणि भाई जगताप साहेब, आपल्याला विनंती करतो मार्गदर्शन करायला। मी आवाज देतो तुम्हाला, मी आवाज देतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या टोकापासून, हे तर पुढच्या लोकांचा आवाज आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा,
छत्रपती शाहू महाराजांचा। मागे आवाज येत नाही, त्या ब्रिज पर्यंत भोंगे लावलेले आहेत, तुम्हाला आवाज येतोय? एक टोक आता तिकडे परेपर्यंत आहे, तुम्ही मागे बघण्याचा प्रयत्न करू नका, पुढेच बघा। कारण या महाराष्ट्र दोईना, ही महाराष्ट्राची 13 कोटी जनता, त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ही चित्त तरुणी करून जायचं तुम्हाला आणि मला। आदरणीय मंच आणि उपस्थित लाखोच्या संख्येने डोळ्याचं पारणं फिटेल असा हा अभूतपूर्व महाविकास आघाडीचा आणि समविचारी पक्षांचा, इतर सामाजिक संस्थांचा हा महामोर्चा। तुम्हा सगळ्यांना मुंबईचा अध्यक्ष, काँग्रेसचा अध्यक्ष भाई जगताप म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा करतो, आपल्या सगळ्यांना मानाचा मुजरा मी करतो। आणि ज्या पद्धतीने आपल्या ह्या महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धा चालली, लाज वाटली पाहिजे ह्या लोकांना। स्पर्धा ही निकोप असली पाहिजे, ह्याच्यामध्ये कोप जास्त आहे। आणि म्हणून छत्रपतींचा फोटो लावता, भिका मागता, मतदानाचा भिका मागता, महात्मा फुलेंच्या नावाने भिका मागता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मताच्या भिका मागता, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावाने भिका मागता, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने भिका मागता आणि त्यांचा अपमान सहन करता, याचा तीव्र शब्दामध्ये हा महामोर्चा धिक्कार करतो, धिक्कार करतो, धिक्कार करतो। आणि त्यांना सांगू इच्छितो, या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांची धरती ही वीर पुरुषांची धरती आहे। जगभरामध्ये ज्यांचा लौकिक आहे ते तुमच्या सारख्या कद्रू लोकांना, 2-4 आण्याच्या लोकांना अजिबात तुमच्या मताला इथे भीक घातली जाणार नाही। हा तोच आमचा मोर्चा आहे। पोलिसांनी त्यांचा प्रयत्न केला, मला सांगण्याचा प्रयत्न केला की काय 50-60 हजार लोक येतील। त्यांना मी सांगू इच्छितो, तेव्हाही सांगितलं होतं रावते साहेब, म्हटलं तुम्हीच मोजा, आम्हाला मोर्चाची सवय आहे। या एका एवढ्या याच्यामध्येच लाखो लोक बसले आणि हे टोक तिकडे भायखळ्याच्या पुढे आहे, तुम्ही अंदाज लावा। आणि जेवढे लोक इथे आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक चालत येतात आहेत, कारण या नतद्रष्ट सरकारने, मी आमच्या वहिनींचं इथे स्वागत करतो, आमच्या भाभी या ठिकाणी आलेल्या आहेत, सौभाग्यवती अशोक चव्हाण यांच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत। वहिनी हे किती लबाड असतात बघा, त्यांनी साहेबांच्या ट्विटवरनं, आणि काही लोकांना काम नसतं, काही लोकांना काम नसतं, ते म्हणे असं कसं, हे बघा हे आमचे रणरागिणी इथे आले, त्यांचा कार्यक्रम पहिला ठरला होता आणि त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं होतं। परंतु आता मोर्चामध्ये काहीही त्यांना मुद्दा नाही, मग असं काहीतरी विचारायचं? तुमचा कुणाचाच दोष नाही यार, तुम्ही इतकी मेहनत करता, मी पाहिलेलं आहे 35 वर्ष मी कामगार क्षेत्रामध्ये आहे, राजकारणात आहे, तुम्ही जेवढी मेहनत करता, परंतु मोदी जी के गोदी में बैठे हुए आपके मालिक लोग है, वो आपको दिखाने के लिए नहीं कहेंगे, पर आप मीडियाच्या गाडीला विनंती आहे, TV9 वाल्यांना विनंती आहे, इथे मीडियाचे आपले सगळे प्रतिनिधी आहेत, आपण गाडी पुढे आणू नका, तिकडेच थांबवा, जिथे तुम्ही आहात तिथेच थांबवा आपली गाडी। आणि म्हणून तुम्ही कष्ट करता, परंतु एवढं सगळं हे चित्र जे हे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं चित्र आहे। हा आवाज, हा हुंकार, हा एल्गार, हा या बेकायदेशीर सरकारच्या विरोधात आहे। 50 खोके सब कुछ ओके या सरकारच्या विरोधात आहे। सत्तेचा माज, केंद्र सरकारच्या ताकदीचा माज, पैशाचा माज, आणि ह्या माझा पोटी जे संविधानिक सरकार पाडण्याचं पाप तुम्ही केलंय,
आणि ते करत असताना या महाराष्ट्राचा वाटोळे केले तुम्ही। महाराष्ट्राच्या तरुणाची रोजी रोटी तिकडे देशाच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी गुजरात मध्ये तुम्ही पाठवलेली आहे। आता तिकडच्या कर्नाटकाच्या निवडणुका लक्षात ठेवून आता कर्नाटकाचा सीमावाद कधी होता, देगलूरचा वाद कधी होता, डांगचा वाद गुजरातच्या सीमेवरचा वाद कधी होता, आमचा या जत तालुक्याचा जिल्ह्याचा वाद कधीच नव्हता। परंतु तुम्ही हे पापाचं विषारी जे तुम्ही पेरताय, आज महाराष्ट्राची जनता स्वयंस्फूर्तीने या मोर्चात सामील झालेली आहे। आमचे नेते येतात आहेत आणि ती गाडी, कृपया ती गाडी थांबवा। TV9च्या माझ्या मित्रांना विनंती आहे, आपण जिथे गाडी आहे तिथेच थांबून घ्या, माझी आपल्याला विनंती आहे। कारण मागे जात असेल तर मागे जाऊ द्या, नाहीतर एका जागेवर उभी करा। आपले प्रतिनिधी इथे समोर आहेत आणि म्हणून हा एल्गार हा असा थांबणार नाही। यांना आपल्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, हा आपला मोर्चा आहे। बॅरिकेड, कोणीही बॅरिकेडला हात लावू नका, बॅरिकेडला तोडून कुणीही अशा पद्धतीचा गैर, आपण बसून घ्या। माझी विनंती आहे, पुढचे लोक सगळे बसून घ्या, इथे उभे आहेत बसा, सगळ्यांनी बसा। आप बैठो, बैठो नीचे, बैठो सारे लोग नीचे बैठो, खालची बसा, खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा, आपल्या आपल्या जागेवर खाली बसा। आपण ज्या ज्या ठिकाणी उभे आहात खाली बसा सगळ्यांनी। मागच्या सगळ्या लोकांना, लाखो लोकांना सुद्धा आपल्या नेत्यांचं दर्शन होऊ द्या, बसा सगळ्यांनी खाली, कृपया बसून घ्या। आणि माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न करू नका, आपले नेते आलेले आहेत, आहे तिथे बसून घ्या। नेत्यांना उजव्या बाजूने स्टेजवर येण्यासाठी जागा द्या, आपले नेते सगळे येत आहेत आणि ते आल्यावर त्यांना इथे त्यांचं भाषण आप ऐकणार आहोत। परत एकदा जाता जाता घोषणा आहे, छत्रपती शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, क्योंकि ये सिर्फ महाराष्ट्र तक सीमित नहीं है, देश जानता है। डॉक्टर बाबा साहेबांचा अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, आमच्या महामानवांचा अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। आणि म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी हा महामोर्चाच्या सगळ्या लोकांना मी अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।